हॅलो ट्रॅव्हल आणि बरंच काही चर्चा दुसऱ्या भागात मी अमर रंजन आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. जसं की मी काल सांगितलं तुम्हाला आपण आज 4 वाजता भेटणार आहोत, तर आज मी तुम्हाला एक खास टिप देणार आहे. आत्ता कोणता महिना चालू आहे? हिवाळा, म्हणजेच गुलाबी गुलाबी थंडी. या थंडीत ख्रिसमस, न्यू इयर यासाठी लोक बाहेर फिरायला जातात. डिसेंबर, जानेवारी ह्या महिन्यांमध्ये लोक खास करून बाहेर फिरायला जात असतात. आता हे जात असताना आपण काय काळजी घेतली पाहिजे आणि कुठल्या प्रकारचे कपडे आपण सोबत घेतले पाहिजे याबद्दल आपण आज बोलणार आहोत. तर जेव्हा कधी तुम्ही थंडीमध्ये फिरायला बाहेर जाता त्यावेळेस कपडे कसे बांधले पाहिजे, कशी बॅग पॅक केली पाहिजे याबद्दल आपण आता बोलणार आहोत. तर बॅग पॅक करताना सर्वात अगोदर तुम्ही किती दिवस तिथे जाणार आहात, नंबर एक. त्यानंतर तिथे जात असताना तिथे थंडीचं सध्याचं वातावरण काय आहे, हवामान कसं आहे याची पहिले माहिती घेणे आणि त्यानुसार तुमचे कसे कपडे तुम्हाला लागतात त्याप्रमाणे तुम्ही त्याची तयारी करा. ते करत असताना तुम्हाला ती थंडी मानवते की नाही, तुम्हाला काय वाटतं, तुमचं प्रत्येकाच्या शरीरानुसार आपले कपडे आपण वेगळ्या प्रकारे पॅक करणं गरजेचं असतं. उबदार, मऊ हे कपडे आपण सोबत घेणं नक्कीच गरजेचं. त्यासोबतच तुम्ही कानटोपी, सॉक्स, हातमोजे ह्या सगळ्या गोष्टी सोबत असू द्या. इनकेस गरज पडलीच तर तुम्ही ते वापरू शकता आणि किंबहुना तुम्हाला तिथे गेल्यावरती परचेस सुद्धा करता येतील. पण ते जर टाळायचं असेल आणि जर तुमच्याकडे सोबत घरात असेल तर त्या वस्तू सोबत घेऊन जा. विनाकारण खर्च हा तुमचा इथे वाचला जातो. या सर्व गोष्टींची काळजी घेऊन जर तुम्ही तुमची बॅग पॅक केली तर तुम्ही नक्कीच थंडीच्या दिवसांमध्ये फिरण्याचा मनमुराद आनंद दुसरी आपली खास टीप जी तुम्हाला हिवाळ्यामध्ये कपडे पॅक करत असताना, फिरायला जाताना कपडे पॅक करत असताना मदत करेल. बाय बाय.